स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2 आपण सुरुवात करणार आहोत. युनिट नंबर 1 आपण ऑलरेडी बघितलेला आहे, तर युनिट नंबर 2 बघा. जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे, हायवेची जिओमेट्रिक डिझाईन ही कशा पद्धतीने केली जाते, त्याचे कन्सेप्ट काय आहेत, कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात, पूर्णपणे आपण या युनिट नंबर 2 आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर खूप इम्पॉर्टंट युनिट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. सगळ्यात जास्त वेटेज बघा तुम्ही, याला 16 वेटेज आहे. तर त्यामुळे तुम्हाला या युनिटचा स्टडी तुम्हाला खूपच सिरियसली करावा लागेल, आणि खूपच जास्त मार्कांना युनिट आहे, 16 ठीक आहे. त्यामुळे स्टडी हा चांगला करा आणि नोट्स प्रॉपर लिहून काढा नोटबुकमध्ये. तर तुम्ही बघू शकता युनिट नंबर 2 जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवेमध्ये सिलेबस बघा टोटल. सगळ्यात फर्स्ट 2.1 बघा व्हॅरियस टर्म्स यूज इन हायवे. त्याच्यामध्ये आपण केंबर काय असतं पूर्णपणे पाहणार आहोत. त्याच्यानंतर कर्व डिझाईन स्पीड काय असते 2.3, त्याचबरोबर ग्रॅडियंट, साईड डिस्टन्स, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर कर्व कोणकोणते टाईपचे कर्व असतात, ठीक आहे, वाईडनिंग ऑफ रोड पाहणार आहोत. त्याच्यानंतर सुपर इलिव्हेशन पाहणार आहोत. त्याचबरोबर स्टँडर्ड क्रॉस सेक्शन्स ऑफ नॅशनल हायवे ते आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं टोटल 2.1 ते 2.9 असा टोटल आपल्याला सिलेबस आहे. तर आपण आता सिलेबसला चालू करणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट आपण 2.1 सुरुवात करूयात, व्हॅरियस टर्म्स यूज्ड इन हायवे. त्यातलीच केंबर ही एक टर्म्स आहे मित्रांनो. तर त्याची आपण डेफिनेशन पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे पर्पज टाईप्स पाहणार आहोत, केंबरचे कोणकोणते टाईप्स असतात. त्याचबरोबर IRC रिकमेंडेशन आपण पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पॉईंटवरती आत्तापर्यंत क्वेश्चन बघा एक्झाममध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत. डिफाईन केंबर, ठीक आहे, तुम्हाला 2 केंबरची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे एक्झाममध्ये, आणि ऑलरेडी क्वेश्चन हा आलेला आहे. तर डेफिनेशन ऑफ केंबरमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, केंबर म्हणजे काय असं तुम्हाला मी शॉर्टली सांगतो. तर तुम्ही बघू शकता हा तुमचा रोड आहे, रोडची विड्थ आहे तुमची, बरोबर. हा जो मधला पोर्शन असतो मित्रांनो, मधली लाईन जी असते सेंटर लाईन, ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणतात, क्राउन म्हणतात, समजलं. तर त्या क्राउनपासून ह्या सर्फेसच्या एजपर्यंत असा जो स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो मित्रांनो, त्याला तुम्ही काय म्हणता, त्याला तुम्ही केंबर म्हटलं जातं. केंबर म्हणजे काय, तुम्ही बघू शकता केंबर म्हणजे हा स्लोप असतो मित्रांनो. तुम्ही जर हायवेला, तुम्ही हायवेवरती जा, थोडंसं बारीक निरीक्षण करून बघा, मधला पार्ट हा असा थोडासा फुगलेला असतो आणि अशा पद्धतीचा एक स्लोप असतो मित्रांनो, ठीक आहे. वेगवेगळे टाईपचे केंबर असतात, आपण ते पाहणारच आहोत नंतर. पण जो स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो मित्रांनो, त्याला तुम्ही काय म्हणतात, केंबर असं म्हटलं जातं. समजलं केंबर म्हणजे काय. तर थोडीशी थेरॉटिकल डेफिनेशन बघूया त्याची. डेफिनेशन ऑफ केंबरची तुम्ही बघू शकता, द राईज गिवन टू द सेंटर ऑफ कॅरेज वे अबाव इट्स एज ऑन स्ट्रेट पोर्शन ऑफ रोड इज कॉल्ड ॲज केंबर, ठीक आहे. म्हणजे काय, जो सेंटरला जो राईज पोर्शन आहे मित्रांनो, याला तुम्ही काय म्हणतात, म्हटलं जातं केंबर म्हटलं जातं. अजून एक डेफिनेशन आहे, द सेंटर इज नॉन ॲज क्राउन ऑफ द रोड अँड स्लोप ऑफ द रोड सरफेस जॉईनिंग द क्राउन टू द एज इज नॉन ॲज केंबर ऑर क्रॉस स्लोप. समजलं, जो काय मधला क्राउनचा पोर्शन आहे तिथून तो जे काय रोडची एज आहे मित्रांनो, तर तिथपर्यंत जो आपण स्लोपनं ते जॉईन करतो, ठीक आहे, तर त्याला तुम्ही काय म्हटलं जातं, केंबर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या दोन्हीमधली तुम्हाला जी डेफिनेशन लिहायची आहे ती तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट बघा, केंबर इज डिफाईन्ड ॲज द स्लोप प्रोव्हाइडेड टू द क्रॉस सेक्शन ऑफ द रोड, ठीक आहे. क्रॉस सेक्शनल जो तुम्ही बघितला आहे हा क्रॉस सेक्शन आहे, आणि याला जो स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे त्याला केंबर म्हटलं जातं. या तिन्हीपैकी कोणतीही डेफिनेशन लिहिली तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटून जातील. इट इज एक्सप्रेस्ड ॲज द रेशियो ऑफ द क्राउन हाईट टू हाल्फ द हॉरिझॉन्टल विड्थ ऑफ द कॅरेज वे. तर बघा, जे काय केंबर जे असतं ते रेशो असतो मित्रांनो. केंबर काय असतो, केंबर हे कशामध्ये एक्सप्रेस करतात बघा, खूपच इम्पॉर्टंट वाक्य आहे. रेशोमध्ये एक्सप्रेस केलं जातं. कशाचा रेशो आहे तो, क्राउन हाईटचा, ठीक आहे. क्राउन हाईट म्हणजे मधली सेंटरची हाईट. क्राउन हाईट डिवायडेड बाय हाफ ऑफ द हॉरिझॉन्टल विड्थ ऑफ द कॅरेज वे. म्हणजे कोणती विड्थ मित्रांनो, ही विड्थ, ठीक आहे, ही हाफ विड्थ ऑफ द कॅरेज वे याचा रेशो असतो केंबर म्हणजे, ठीक आहे. आपण नंतर तुम्हाला सांगतो मी केंबर एक कशामध्ये एक्सप्रेस करतात हे तुम्हाला समजलं. आता बघा, फॉर एक्झाम्पल, इफ द केंबर इज 1:40
45. आता हे 1 काय आहे, 1 बघा सगळ्यात पर्यंत काय क्राउन हाईट आहे, ठीक आहे. रेशो कशाचा आहे, क्राउन हाईटचा, म्हणजे 1 काय झालं हे तुमचं, 1 हे तुमचं क्राउन हाईट झालं, समजलं. आणि 45 म्हणजे काय, हॉरिझॉन्टल विड्थ ऑफ कॅरेज वे, हे 45 झालं. म्हणजे बघा हे जर तुमचं डिस्टन्स हे 45 मीटर असेल, ठीक आहे, 45 मीटर असेल ही डिस्टन्स, तर तुम्हाला 1 मीटरचा हा केंबर द्यायचा आहे, समजलं. मग त्यानुसार ॲप्रॉक्सिमेटली हे डिस्टन्स किती असतं, 4 मीटर असतं, ठीक आहे, 4 मीटर असतात, तर त्यानुसार तुम्हाला हे केंबरची हाईट काढायची आहे. 45 मीटरला 1 मीटर आहे, तर 4 मीटरला किती एक्स, ठीक आहे, तर तुम्ही एक्स हे काढू शकता मित्रांनो, ठीक आहे. आणि तेवढं तुम्हाला केंबर हे दिलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल, समजलं. एक्झाम्पल घेतलं होतं 1:45 केंबर तुम्हाला दिला, तर अशा पद्धतीने तुम्हाला केंबर हा काढता आला पाहिजे. नेक्स्ट बघा, फ्रॉम द सेंटर ऑफ द रोड टुवर्ड्स द एज द राईज ऑफ द क्राउन इज 1 मीटर अँड ऑल्सो एक्सप्रेस्ड ॲज अ परसेंटेज. अ केंबर ऑफ 2% मीन्स 2 मीटर राईज ऑफ द क्राउन फॉर 100 मीटर हॉरिझॉन्टल लेंथ ऑफ द रोड. इन अदर वर्ड्स 2% ऑफ केंबर इज इक्वल टू 2/100, दॅट इज 1:50. म्हणजे बघा केंबर जे काय आहे ते याच्यामध्ये या रेशोमध्ये पण एक्सप्रेस केलं जातं, म्हणजे मांडलं जातं 1:45. त्याचबरोबर ते परसेंटेजमध्ये सुद्धा एक्सप्रेस केलं जातं, ठीक आहे, परसेंटेजमध्ये. जर असं तुम्हाला दिलं 2%, 2% म्हणजे काय, 2% म्हणजे काय असतं, 1/100 असतं, ठीक आहे, 1/100 म्हणजे 2 1, जर ठीक आहे 1 राहिला आणि खाली 50, म्हणजे 1 मीटर एक तुमचा केंबर असेल, तर तुमचं हॉरिझॉन्टल किती डिस्टन्स असेल, 50 मीटर हे तुमचं हॉरिझॉन्टल असेल, समजलं. 2% म्हणजे असं तुम्हाला 4% दिलं, 6% दिलं, तर तुम्हाला हे केंबरची हाईट ही काढता आली पाहिजे मित्रांनो, समजलं. हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे, समजलं. जर समजलं नसेल तर व्हिडिओला रिवाईज करून बघा, तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. खूपच सोपं आहे हे, म्हणजे केंबरची हाईट असते आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं. जेवढं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे तेवढ्याला तुम्हाला केंबर हा प्रोव्हाइड करायचा असतो. आता 1:45 दिला आहे, म्हणजे 45 मीटरला 1 मीटर तुम्हाला केंबर हा प्रोव्हाइड करायचा आहे. इथे 2% दिलेलं आहे, 2%चं आपण याच्या या फॉर्ममध्ये काढलं, या फॉर्ममध्ये पण काढायला आलं पाहिजे तुम्हाला न बघता, ठीक आहे. तर 1:50 म्हणजे हे 50 मीटर डिस्टन्स असेल, तर तुम्हाला 1 मीटर हा क्राउन द्यायचा आहे, समजलं. तर अशा पद्धतीनं केंबर आहे, केंबरचं डेफिनेशन आपण बघितलं, त्याचा क्रॉस सेक्शनल, त्याची इमेज, तुम्हाला इमेज जरी विचारली एक्झाममध्ये तरी अशा पद्धतीने इमेज ही काढायला आली पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पर्पज, बघा केंबर का प्रोव्हाइड करतात, टू ड्रेन ऑफ रेन वॉटर फ्रॉम द सर्फेस ऑफ कॅरेज वे, ठीक आहे. जे काय या बघा ह्या रोडवरती जे काय पावसाचं पाणी पडतं मित्रांनो, किंवा काही एक्स वाय झेड कारणाने याच्यावरती पाणी पडलं, तर हे पाणी पटकन निघून जावं म्हणून आपण काय करतो, केंबर हा प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट बघा, टू रेग्युलराइज द व्हेइकल टू दिअर प्रॉपर लेन, ठीक आहे. व्हेइकल त्यांच्या प्रॉपर लेनमध्ये जावेत म्हणून पण आपण केंबरचा हा उपयोग करतो, ठीक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट बघा, टू इम्प्रूव अस्थेटिक अपेरन्स ऑफ द रोड, त्याचबरोबर अस्थेटिक अपेरन्स जो आहे रोडचा, ठीक आहे, त्या रोडचा अस्थेटिक अपेरन्स इम्प्रूव व्हावा म्हणून पण आपण केंबर हा प्रोव्हाइड केला जातो. मॅक्झिमम केंबरचा अजून एक महत्त्वाचा उद्देश असतो मित्रांनो प्रोव्हाइड करण्याचा, जर तुमचा एखादा कर्व असेल मित्रांनो, ठीक आहे, तर कर्व अशा पद्धतीचा जर कर्व असेल, तर गाडी जाताना इकडचा पार्ट हा असा क्रॉस असतो मित्रांनो, ठीक आहे, या पद्धतीचा रोड असतो अशा पद्धतीचा, ठीक आहे. म्हणजे गाडी जातानाही गाडी ही उलटू नये म्हणून अशा पद्धतीचा आपण कर्वमध्ये पण केंबर हा प्रोव्हाइड केला जातो, ठीक आहे. तर एवढे पर्पज जे आहेत ते सफिशियंट आहेत तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. अजून खूप सारे पर्पज आहेत केंबर प्रोव्हाइड करण्याचे, तर सिलेबसला फक्त एवढे जरी तुम्ही स्टडी केला तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट बघा, टाईप्स ऑफ केंबर बघा, ठीक आहे. तर टाईप्स ऑफ केंबरमध्ये सगळ्यात फर्स्ट टाईप आहे स्ट्रेट केंबर, ठीक आहे. स्ट्रेट म्हणजे काय हे तुम्ही डेफिनेशन पूर्णपणे लिहून घ्या मित्रांनो, ठीक आहे. डेफिनेशनमध्ये काय नाही आहे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर स्ट्रेट केंबरमध्ये पण 2 टाईप आहेत मित्रांनो, ठीक आहे, 1 or 2 स्ट्रेट, ठीक आहे. 1 स्ट्रेट म्हणजे मित्रांनो बघा, तुमचा रोड असतो पूर्णपणे हा तुमचा विड्थ बी म्हणा तुम्ही, ठीक आहे, पूर्ण आहे, ठीक आहे. तर पूर्ण विड्थला तुम्ही एकाच इथे हा केंबर सेंटरला न प्रोव्हाइड करता एखाद्या एजलाच प्रोव्हाइड करतो आणि पूर्णपणे अशा पद्धतीचा स्लोप दिला जातो. तर हा झाला 1 स्ट्रेट, म्हणजे डायरेक्ट एकच स्ट्रेट लाईन आहे मित्रांनो, ठीक आहे. ही एक या एजपासून
ते या एजपर्यंत अशा पद्धतीचा स्लोप दिला जातो, तर त्याला तुम्ही काय म्हणतात, स्ट्रेट, समजलं? आणि दुसरं काय आहे, टू स्ट्रेट, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, बी हा पूर्ण रोड आहे तुमचा, ठीक आहे, तर हा बी बाय टू आहे, तर अशा पद्धतीने इकडे एक स्लोप दिला जातो आणि इकडे एक स्लोप दिला जातो, तर त्याला टू स्ट्रेट पण म्हणतात, समजलं? किंवा कधी कधी अशा इथून हा इथपर्यंत स्लोप हा वेगळा असतो आणि कधी कधी इथून इथपर्यंत स्लोप हा वेगवेगळा असतो मित्रांनो, तर अशा पद्धतीच्या स्लोपला, ठीक आहे, स्ट्रेट केम्बर म्हटलं जातं. स्ट्रेट लाईनमध्ये स्लोप असतो पूर्णपणे, तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये पाहायला भेटतो, कर्व नसतो याच्यामध्ये, स्ट्रेट लाईन, त्याला स्ट्रेट केम्बर असं म्हटलं जातं. नेक्स्ट टाईप बघा, पॅराबोलिक और इलिप्टिकल केम्बर. तर पॅराबोलिकमध्ये तुम्ही बघितलं असेल, पॅराबोलिक कर्व जो असतो ना आपला, पॅराबोलिक कर्व, ठीक आहे, तर त्या टाईपमध्ये तुमचा जो केम्बर आहे तो बनवला जातो, म्हणजे जो रोड सर्फेस आहे मित्रांनो, ही तुमची स्ट्रेट लाईन असते मित्रांनो, खालची ग्राउंड लेवलची, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही डांबरीकरण करताना अशा पद्धतीचा कर्व, पॅराबोलिक कर्व हा दिला जातो. तर त्या पॅराबोलिक कर्वचा अशा पद्धतीचं डिस्टन्स असतं, बी बाय टेनला 0.97x पाहिजे, नेक्स्ट बी बाय टेनला 0.89x पाहिजे, नेक्स्ट बी बाय टेनला 0.75x पाहिजे, नेक्स्ट बी बाय टेनला 0.52x पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे पॅराबोलिक केम्बरचं हे सूत्र म्हणू शकता तुम्ही, किंवा फॉर्म्युला म्हणू शकता. या पद्धतीनं हे एक्स काढला जातो, म्हणजे हाईट इथं जर एक असेल तर इथे किती आली पाहिजे, 0.97 येईल, इथं 0.89 येईल, अशा पद्धतीनं हा केम्बरची हाईट काढली जाते मित्रांनो ठराविक डिस्टन्सला, आणि त्या पद्धतीनं केम्बरचं हे कन्स्ट्रक्शन केलं जातं. तर पॅराबोलिक केम्बर समजलं, त्याच्यानंतर बघा इलिप्टिकल केम्बर. बघा इलिप्टिकलमध्ये बी बाय एटला 0.87 आहे, नेक्स्ट बी बाय एटला 0.65 आहे, नेक्स्ट बी बाय एटला 0.35 आहे, नेक्स्ट बी बाय एटला हे डायरेक्ट 0 झालं, समजलं? तर अशा पद्धतीचा जो कर्व होतो त्याला इलिप्टिकल कर्व असं म्हणतात, ठीक आहे, किंवा त्या इलिप्टिकल फॉर्ममध्ये होतो तो केम्बर. आता तुम्हाला इथे दिसत असताना स्ट्रेट लाईन दिसेल, पण तो ॲक्च्युली एक छोटासा असा कर्व, कर्वमध्ये आहे, ठीक आहे, असा कर्व आहे इलिप्टिकल फॉर्ममध्ये, समजलं? तर त्याला इलिप्टिकल केम्बर म्हणतात. नेक्स्ट बघा, कॉम्पोजिट केम्बर आहे. कॉम्पोजिट केम्बर म्हणजे दोन केम्बरचं हे एकत्रीकरण केलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथून इथपर्यंत हा स्ट्रेट केम्बर आहे मित्रांनो, ठीक आहे, स्ट्रेट, एखाद्या स्ट्रेट लाईनमध्ये केम्बर असतो आणि तिथून नंतर तो कर्वमध्ये असतो, ठीक आहे. तर अशा दोन वेगवेगळ्या केम्बरचं एकत्रीकरण करतो त्याला आपण काय म्हणतो, कॉम्पोजिट केम्बर म्हणतो, ठीक आहे. व्हिडिओला पॉज करा आणि ही डेफिनेशन जी आहे ती पूर्णपणे वाचा, रीड करा आणि नोटबुकमध्ये तुमच्या लिहून पण घ्या, समजलं? कॉम्पोजिट केम्बर समजलं, आपण जिथे दोन वेगवेगळ्या केम्बरचं आपण एकत्रीकरण करतो त्याला आपण काय म्हणतो, कॉम्पोजिट केम्बर म्हणतो. त्याच्यानंतर बघा बॅरल केम्बर. बॅरल केम्बर म्हणजे बघा, द केम्बर कन्सिस्ट ऑफ कंटिन्युअस कर्व दॅट मे बी आयदर पॅराबोलिक और इलिप्टिकल. फिगरमध्ये दाखवलेलं आहे, एक तर इलिप्टिकल कर्व असतो किंवा पॅराबोलिक कर्व असतो, कंटिन्युअस कर्व असतो, तर त्याला तुम्ही काय म्हणतात, बॅरल केम्बर म्हणतात. इथे तुम्ही बघू शकता, इथे नाव पण आहे बॅरल केम्बर, ठीक आहे, इलिप्टिकल बॅरल केम्बर आणि पॅराबोलिक बॅरल केम्बर. तर सेम याच टाईपचे कर्व आहे बॅरल केम्बर म्हणजे, पण याचाच एक सब आहे, ठीक आहे, याला तुम्ही बॅरल केम्बर जरी म्हणता तरी चालेल मित्रांनो, किंवा हा बॅरल केम्बरचा नाही लिहिला तरीही सफिशियंट आहे. आता तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता, कारण ते इलिप्टिकल आणि पॅराबोलिकल ते पण बॅरल केम्बरचेच एक पार्ट आहे, फक्त इथं थोडंसं डिस्टन्स वेगवेगळं आहे मित्रांनो, समजलं? तर अशा पद्धतीनं टाईप्स आहेत केम्बरचे, चांगल्या पद्धतीनं स्टडी करा, डायग्राम पण व्यवस्थित काढा मित्रांनो, ठीक आहे. तर टाईप्स झाले, त्याच्यानंतर IRC स्पेसिफिकेशन बघूयात आपण केम्बरचं. तर IRC स्पेसिफिकेशनमध्ये बघा, द फॅक्टर्स टू बी कन्सिडर वाईल प्रोव्हायडिंग केम्बर फॉर अ रोड आर ॲज फॉलोज. तर त्याच्यामध्ये बघू शकता, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, रेनफॉलची इंटेन्सिटी किती आहे मित्रांनो, तर त्याच्यावरून तुम्ही कोणत्या टाईपचा हा केम्बर चूज करायचा त्याच्यावरती असतं. जर इंटेन्सिटी जास्त असेल तर शक्यतो हा स्ट्रेट केम्बरही प्रोव्हाइड केला जातो, ठीक आहे. अजून खूप सारे फॅक्टर्स आहेत मित्रांनो जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, जेव्हा तुम्ही MTech करता ट्रान्सपोर्टेशनमध्ये किंवा हायवे इंजिनिअरिंगमध्ये, तेव्हा तुम्हाला अशा खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी ह्या शिकाव्या लागतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू आहे फक्त हायवेचा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये केम्बर तुम्ही फक्त लक्षात ठेवा की कोणकोणते फॅक्टर केम्बर डिझाईन करताना अफेक्ट करतात, तर इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल आहे, त्याचबरोबर रोड सर्फेसिंग मटेरियल, तुम्ही मटेरियल कोणतं वापरता रोड सर्फेसिंग करताना, म्हणजे टॉपचं मटेरियल, ठीक आहे, तर त्याच्यावर पण केम्बरची डिझाईन ही डिपेंड असते,
ठीक आहे, पूर्णपणे त्या मटेरियलवरती डिपेंड राहतं. तर अशा पद्धतीनं IRC स्पेसिफिकेशन आहेत केंबरसाठी, समजलं? तर अशा पद्धतीनं आपला जो 2.1 आहे केंबर, ठीक आहे, त्याची आपण डेफिनेशन बघितलेली आहे, त्याचे पर्पज बघितलेले आहेत, टाईप्स बघितलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर IRC रिकमेंडेशन पण आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं 2.1 हा आपला इथे पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या सर्व मित्रांसोबत. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2.2 ला, ठीक आहे, आपण स्टार्ट करूया.